कोल्हापुरातील उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीनं औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल उद्योजकांना दरवर्षी उद्योगश्री आणि जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं यंदा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मंगळवारी पाच एप्रिलला केशवराव भोसले नाट्यगृहात पुरस्कार वितरण होणार आहे असोसिएशनचे चेअरमन सचिन मेनन यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीनं औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना दरवर्षी उद्योगश्री आणि जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येतं यंदाचा उद्योगश्री पुरस्कार हा कामते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे हिंदुराव रावजी कामते तेंडुलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे स्वर्गीय सुरेश उर्फ बापूसो तात्या तेंडुलकर आणि शंकरराव निवृत्ती लोहार या तिघा उद्योजकांना जाहीर झाला तर जीवन गौरव पुरस्कार हा तुकाराम दत्तात्रय कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला यंदाचं वर्ष संस्थेचं अमृत महोत्सवी वर्ष असून वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या अंतर्गत मंगळवार दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती सचिन मेनन यांनी दिली या, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापुरात प्रथमच पद्मश्री मल्लिका श्रीनिवासन उपस्थित राहणार असून त्या लिडरशिप ऑफ इंजिनिअरिंग एंटरप्राइजेस इन वोलाटाईल टाईम या विषय उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असून त्यांच्या हस्ते अमृत महोत्सवी स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात येणार आहे यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे